हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू इंडियन मॉम स्नेहल. इंडियन मॉम स्नेहलमध्ये मी स्नेहल आणि हा माझा छोटूसा शिवाय, आम्ही दोघं तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत करत आहोत. तर आज आपण आलू पराठा ही रेसिपी बघणार आहोत. आलू पराठा बेसिकली लहान मुलांना खूप आवडतो आणि माझ्या शिवायला तर खूपच आवडतो. शिव, तू आलू पराठा खाणार? नाही खाणार? तुला आलू पराठा विथ सॉस आवडत नाही? चला तर मग आपण रेसिपी बघूया. इथे मी पराठ्यासाठी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यात मी हा 1/4 चमचा मीठ टाकून आपण हे पीठ छानसं घट्टसर मळून घेऊया, जेणेकरून आपले पराठे आणखी छान होतील. पाणी लागल तसं टाकूया, पीठ एकदम घट्ट मळून घेऊया. आता कणिकला तेल लावून ठेवलंय, जेणेकरून आपली कणिक छान राहील, कडक वगैरे होणार नाही. आणि आता मी कणिक बाजूला ठेवते पराठ्यासाठी. स्टफिंगची तयारी करते, बटाटे वगैरे क्रश करून भाजी बनवून घेते. चला तर मग ते पाहूया. इथे मी 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, 7 ते 8 लसूण पाकळ्या, फोडणीसाठी कढीपत्ता व कोथंबीर आपण चिरून घेऊया. लसूण पाकळ्या आणि मिरची मिक्सरमधनं क्रश करून मी साईडला ठेवलेली आहे. आता मी इथे हे बटाटे उकडून सोलून घेतलेले आहेत. आता हे मी स्मॅशरने स्मॅश करून घेते. बटाटे 3 शिट्ट्यावर उकडून घेतलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता खूप पटकन स्मॅश होत आहेत. चला तर मग, बटाटे तर स्मॅश झालेले आहेत, आपण याच्यावर आता फोडणी करून टाकूया. आता आपण फोडणी बनवून घेऊयात. फोडणीला कढई गरम होईपर्यंत आपण ह्या जे आपण स्मॅश केलेले आहे बटाट, त्यात कोथिंबीर टाकूया, चवीपुरतं मीठ टाकूया व हळद टाकूया. हे आपण टाकून ठेवूया, जेणेकरून आपली फोडणी झाल्यानंतर पटकन त्यात टाकायला सोपं पडेल. त्यात आपण 2 चमचे तेल टाकूया. तेल छान गरम झाल्यानंतर आपण त्यात 1 छोटा चमचा मोहरी टाकूया. मोहरी थोडी तडतडल्यानंतर मोहरी तडतडायला लागलेली आहे. 1 चमचा जिरे टाकूया, 1/2 चमचा हिंग टाकूया व आपण जी मिरची क्रश करून घेतलेली आहे ती टाकूया. आता कढीपत्ता टाकूया व फोडणी छान बसली की आपण बटाट्यावरती ते ओतूया. मी लहान मुलांसाठी करते, त्याच्यामुळे मी मिरची खूप थोडी यूज केलेली आहे. तुमचे मुलं जर तिखट जास्ती खात असतील तर तुम्ही अजूनही टाकू शकता. अशा प्रकारे आपण फोडणी टाकलेली आहे. फोडणी टाकून झाल्यानंतर हे जस्ट आत सगळं मिक्स करून घेऊया. झालेली आहे एक, खूप छान मिक्स झालं आहे सगळं. कोणी कोणी डायरेक्ट फोडणी करून बटाटे त्यात टाकून भाजीसारखं परतून घेतं, तर तशी करायची काही गरज नाही. अशी वरणं फोडणीमधून मिक्स केल्यानंतरही ते खूप पटकन मिक्स होतं व आपला खूप सारा वेळ वाचतो. चला तर मग आता आपण पराठा बनवायला घेऊया.
पराठा आपल्या सर्विंगसाठी रेडी आहे, तुम्ही बघू शकता।